आता पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या आघाडीमध्ये विवेक कोल्हेंनी एंट्री घेतली. कोल्हे आज आपल्या अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघासाठी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू केली होती. विवेक कोल्हे कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहे. कोल्हेंनी गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांना पराभवाचा धक्का दिला होता. त्यांच्या विधान परिषदेतल्या एंट्रीनं विद्यमान आमदार किशोर दराडेंना आव्हान मिळू शकतं. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हे आता अर्ज करणार आहेत. विधान परिषदेतल्या त्यांच्या एंट्रीनं विद्यमान आमदारांना मात्र आव्हान मिळू शकतं. वे कोल्हे आज अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.